नाशिक तालुक्यातील गाळुशी येथे मुलानेच केला वडिलांचा खून हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक तालुक्यातील गाळुशी इंदिरानगर येथे दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हरिश्चंद्र नामदेव वय एकवीस वर्ष राहणार गाळूशी इंदिरानगर यांनी त्याचे वडील नामदेव श्रावण वय त्र्याहत्तर वर्ष राहणार गाळुशी इंदिरानगर यांना डोक डोक्यात कुराड मारून खून केल्याची घटना घडली आहे नामदेव श्रावण बेंडकुळी व त्र्याहत्तर वर्ष हे त्यांचा मुलगा हरिश्चंद्र नामदेव बेंडकुळी याला काम करण्यावरून व लग्न लग्न करत नसल्याने नेहमी बोलत असल्याने त्याचा राग मनात धरून हरिश्चंद्र याने दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लोखंडी कुऱ्हाड घेऊन त्याचे वडील नामदेव बेंडकुळी झोपलेले असताना डोक्यात कुऱ्हाड मारून खून केला असल्याची तक्रार मयत नामदेव बेंडकुळी याचा दुसरा मुलगा शंकर नामदेव बेंडकुळी व एकोणावीस वर्ष याने त्याच्याच भावाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे याबाबतची खबर मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वालावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण विभाग गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे पोलीस उपनिरीक्षक एम टी गायकर यांनी भेट दिली आरोपी हरिश्चंद्र नामदेव बेंडकुळ याला हर्सूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती हर्सूल पोलीस ठाण्याकडून बुधवारी प्राप्त झाली हरिश्चंद्र बेंडकोळी वर हरसूल पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे अधिक तपास करत आहेत